प्रियंका आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा। आता आपण आपल्या नागपूर शहरातील दक्षिण मतदार संघ म्हणजे आता आपण आलेला आहोत तुकडोजी स्क्वेअर इथे। सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत, या महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, कोण जिंकून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यातच या दक्षिण मतदार संघातील आमदार कोण निवडून येणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या ठिकाणी कोणकोणत्या उपाययोजना झालेल्या आहेत, किती विकास झालेला आहे ते आज आपण बघणार आहोत। नागपूर शहर आपल्या समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक विरासतासाठी प्रसिद्ध आहे। बाहेरून आलेल्या नागरिकांना सामावून घेणारा परिसर म्हणजे दक्षिण नागपूर। रिंग रोड अशी एक ओळख, नंदनवन, मानेवाडा, रामेश्वरी, तुकडोजी चौक, ताजबाग, सक्करदरा, अजनी पोलीस स्टेशन, हुडकेश्वर, माळगीनगर, दिघोरी हे परिसर दक्षिण नागपूर या मतदारसंघात येतात। या दक्षिण मतदारसंघामध्ये जे आमदार होते त्यांच्याकडनं या मतदारसंघाचा विकास झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, खूप चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे, कारण की या आमदार या मतदारक्षेत्रामध्ये मोहनजी मते हे आमदार आधी पण होते आणि आता पण त्यांना तिकीट मिळाली आहे। आम्हाला खूप आनंद आहे आणि त्यांनी सगळ्यात एक नंबरचे आमदार आहेत ते, म्हणजे सगळ्यात जास्त त्यांनी निधी खेचून आणलेला आहे। दक्षिण विधानसभा क्षेत्रातून बोलत आहो। या आमच्या विधान दक्षिण मतदारसंघामध्ये 5 वर्षात पुष्कळसे कामं झाले, पुष्कळशा समस्या ज्या लोकांच्या हल झाल्या आणि यापुढे सर्व लोकांनी मतदान करावं अशी मी अपेक्षा करतो। मतदान करून चांगला प्रतिनिधी निवडून आणावा। नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 2008 नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार नागपूर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 9 ते 11, 37 ते 42, 73 ते 78, 99 ते 102 आणि 120 यांचा समावेश होतो। 2019 लोकसभा निवडणुकीनुसार नागपूर दक्षिण विधानसभेचे एकूण मतदारसंख्या 3,73,690 इतकी आहे। यात 19.2% अनुसूचित जातीचे मतदार आहेत, तर 6% अनुसूचित जमाती मुस्लिम मतदारांची संख्या अंदाजे 8% आहे। मला सांगा कुणाची सत्ता येणार महाराष्ट्रामध्ये, कोण आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला तर कोणीच नाही वाटत, जो येईल तो येईल। महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? ऑब्व्हियसली भारतीय जनता पार्टीची। असं का वाटतं आपल्याला? भारतीय जनता पार्टीचा जो विकासाचा अजेंडा आहे किंवा जो विकास सुरू आहे, ते दक्षिण नागपूर असो, पश्चिम दक्षिण नागपूर असो किंवा महाराष्ट्रामध्ये बाकी इतर गोष्टी असो, तर त्या सगळ्या गोष्टीकडनं आणि युवाचा रोजगार आहे, सगळीकडे विकास झालेला आहे, विकास होतो आहे आणि भारतीय जनता पक्षाचे कुठलेही आमदार असो ते प्रत्येक वेळेस कार्यरत राहतात आणि चांगलं काम चालू आहे त्यांचं। पण काँग्रेसवाले तर म्हणून राहिलेत की म्हणजे बीजेपीने अजूनपर्यंत विकास केलेला नाही आहे, अजून विकासाची गरज आहे, तर तुम्हाला काय वाटतं यावर तुमचा विश्वास आहे? म्हणण्यावाल्यांना दिसत नाही का? दिसतं ना म्हणण्यावाल्यांना। हे जर मेट्रो शहर झालं, 60 वर्ष झाले काँग्रेसचं सत्ता होता, आज 60 वर्षामध्ये काँग्रेस साहेबने मेट्रो शहर का नाही केलं? आज गडकरी साहेब मला सांगा पूर्ण भारतामध्ये एवढं चांगलं काम करतात आहे, किंवा देवेंद्र फडणवीस साहेब आहे, आणखी बावनकुळे साहेब आहे, दक्षिणमध्ये आमदार मोहन मतेजी आहे, तर आज तुम्ही दक्षिणची परिस्थिती बघा ना काय आहे। दक्षिणचे प्रत्येक सिमेंट रस्ते, प्रत्येक नाल्या, सगळे घरं, सगळ्या गोष्टी, गार्डनपासून तर प्रत्येक मंदिरं, प्रत्येक तुमचे सभागृह हे सगळे व्यवस्थित चकाचक झालेले आहे। सध्या नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाचे मोहन मते हे आहे। यापूर्वी 2014 भाजपचे सुधाकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला। पडोळे यांच्यासह 15 विरोधकांचे डिपॉझिट गमवावे लागले। हे विशेष दक्षिण नागपूर मतदारसंघ कधी काँग्रेस तर कधी भाजपच्या ताब्यात राहिला आहे, पण या मतदारसंघात उमेदवारांच्या चेहऱ्यावरही बरंच काही अवलंबून आहे। लोकसभा निकालात या मतदारसंघात भाजपला चांगली आघाडी मिळाली आहे। महाराष्ट्रामध्ये कुणाची सरकार येणार? मला तर असं वाटते की भाजपाचीच सरकार येणार। काय यावी म्हणजे आता असं आहे मॅडम की काम थोडं पद्धतशीर आहे चालू, महागाई वाढली थोडी, जॉब पाण्याचा बेरोजगारीचा प्रश्न नाही झाला सॉल्व, ठीक आहे, पहिलेपेक्षा तरी काँग्रेसपेक्षा बरं आहे। महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता येणार, कोण निवडून येणार असं वाटतं तुम्हाला? हो, मला असं वाटतं की काँग्रेस यायला पाहिजे, काहीतरी चेंजेस व्हायला पाहिजे, हे म्हणजे माझ्या याच्यावरून। तर आमचं ते म्हणणं जे आहे की काँग्रेसची सरकार आली ते एकदम बरोबर आहे। सांगा या दक्षिण नागपूर मतदारसंघातून कोण आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं यावेळेस?
मागचे आमदार जे कोई होते मोहन दादा तेच येणार असं का वाटतं तुम्हाला? विकास होतोय ना, जे काही होते अगोदर त्यांच्या काळामध्ये तो विकास नाही दिसला, पण आता जी कंडिशन सुरू आहे म्हणजे जो काही विकास सुरू आहे तो एकदम इम्प्रूव्हमेंटकडे आहे. नागपूर एकदम इम्प्रूव्हमेंटकडे चाललेला आहे, कुठे मागं नाही थांबलेला आहे. म्हणजे मागे BJP सत्ता होती तेव्हा पण हळूहळू कामं होत होते, पण आता जे काही जलद प्रकारे होऊन राहिले आहे त्यानुसार असं वाटते की महाराष्ट्रामध्ये परत एकदा BJP महाआघाडी जी युती सरकार आहे त्यांची सरकार येणार. दक्षिण नागपूर हा नागपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या भागात अनेक नवीन रस्ते, पूल, उद्याने आणि शैक्षणिक संस्था उभारल्या जात आहे. छोटा ताजबाग, आयुर्वेदिक कॉलेज, भांडे प्लॉट, बापूनगर, मिरे लेआउट, कबीरनगर, गुरुदेवनगर, कीर्तीनगर, जगनाळे चौक अशा विविध ठिकाणी आता विकास दिसू लागला आहे. आपल्या नागपूर मतदारसंघामध्ये जे 6 मतदारसंघ आहेत त्यातील आत्ता आपण दक्षिण मतदारसंघ इथे आहोत. आत्ता आपण दक्षिण मतदारसंघातील जे काही जनतेचे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्यांना आत्ता येणाऱ्या सरकारकडनं काय हवं आहे, त्यांच्या मनातील प्रश्न आता आपण जाणून घेतलं. पुन्हा भेटूयात एका नवीन मतदारसंघासह. तोवर नमस्कार.